राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या दुसऱ्या टप्प्यातील स्वाभिमान यात्रेची सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत आहेत युगेंद्र पवार. दादा, काय सांगाल, आज स्वाभिमान यात्रेची सुरुवात आहे का? हो, आज आपली स्वाभिमान यात्रा सुरू होती आहे. आपण कन्हेरी गावातून तिथं मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण सुरू केलं. आता आपण इथं आपल्या माळावरच्या देवीवर दर्शनासाठी आलो आहे. आणि हे दोन आपले बारामतीचे इथले जागृत ग्रामदैवत आहेत, जागृत देवस्थान आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही यात्रा सुरू करतोय. दादा, या यात्रेमध्ये नेते सामील होणार आहेत का साहेब? नेते सामील होणार का, साहेब असतील किंवा ताई असतील सामील होणार आहेत? नाही, आता आम्ही ही यात्रा काढली आहे. हा खरं तर एक लोकांपर्यंत पोचायचा हा प्रयत्न आहे. पवार साहेब जर असतील बारामतीमध्ये तर नक्की ते येतील. सुप्रियाताई जर आले तर नक्की ते आम्हाला जॉईन होतील. दादा, एका बाजूला आपली स्वाभिमान यात्रा सुरू झालेली आहे, विधानसभेची एकंदरीत तयारीच वाटते, पण दुसऱ्या बाजूने जय पवार यांचे रात्रीपासून कार्यकर्त्यांनी स्टेटस टाकण्यास सुरुवात केली आहे की लागा तयारीला, असे एकंदरीत सध्या स्टेटस फिरत आहे, कसं पाहते? नाही, ते मी अजून स्टेटस बघितलं नाही आहे. शेवटी ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. दादा, स्वाभिमान यात्रेमध्ये जनतेशी कशा प्रकारचा संवाद साधला जाणार आहे आणि कोणते कोणते विषय घेऊन स्वाभिमान यात्रा तुम्ही समोर? अनेक विषय आहेत, ते तिथं लोकांपर्यंत गेल्यावर आम्ही त्यांना ते सगळं सांगू, त्यांच्याशी संपर्क साधू. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो पवारसाहेबांचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, तो आपल्याला इथं जपायचा आहे, टिकवायचा आहे, ठेवायचा आहे, आणि हा एक आमचा प्रयत्न असणार आहे. पवारसाहेबांनी आजपर्यंत कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ वाढून कोणत्याही प्रचाराची सुरुवात केलेली आहे निवडणुकीत. आपण आत्ता लोकांपर्यंत स्वाभिमान यात्रा लोकांपर्यंत पोहोचतात, सकाळी काय नक्की कन्हेरीच्या मारुतीरायाला सगळं काय की पवारसाहेबांना चांगला विजय मिळावा आणि त्यांना असंच यश मिळत जावं आपल्या आघाडीच्या सरकाराला, एवढीच मी तिथं साखळी घातली. एक दादा, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा आहे त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवलेला आहे की मुख्यमंत्रीपदासाठी हा प्रस्ताव आहे, कसं पाहता की दादा येणाऱ्या काळात मुख्यमंत्री अशी चर्चा देखील? हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण हौस वाटतं दादा, मुख्यमंत्री हौस वाटतं, मी कसं बोलणार काय, तो त्यांचा प्रश्न आहे. एकंदरीतच हे होते युगेंद्र पवार. आजच स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ही स्वाभिमानी यात्रा गावागावात जाणार आहे आणि पवारसाहेबांना जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि सकाळी ज्या कन्हेरच्या मारुतीरायाचं दर्शन घेतलेलं आहे हे साकडं घातलेलं आहे. आप्पासाहेब सेमी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.